नाशिक शहराचा महत्त्वपूर्ण समजला जाणारा भाग म्हणजे नाशिक रोड परिसर होय. या परिसरात करन्सी नोट प्रेस, नाशिक रोड रेल्वे स्थानक, आर्टलरी सेंटर अशी महत्त्वपूर्ण ठिकाणं आहेत. यामुळे या प्रभागाचा विकास करण्यासाठी परिसरातील लोकप्रतिनिधी कायम पुढे आहेत. परिसरातील पथदीप, हायमास्ट, CCTV कॅमेरे बसविणे, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकणे, उद्यानांमध्ये खेळणी बसविणे अशी एक ना अनेक कामे या लोकप्रतिनिधींकडून याआधीही केली गेली आहे. अशाच प्रकारच्या विविध विकास कामांचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला. प्रभाग क्रमांक 19 मधील नगरसेवक तथा नाशिक रोडचे माजी प्रभाग सभापती पंडित आवारे, नगरसेविका जयश्री खरजूल, नितीन खरजूल, नगरसेवक संतोष साळवे यांच्या प्रयत्नातून सामनगाव रोडवरील गाडेकर मळा परिसरात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याबरोबरच चेरडीशिव नाशिक पुणे रोडवरील गायत्री नगरमध्येही पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. तसंच संगमेश्वरला खेळणी बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या उद्घाटन सोहळ्यावेळी नाशिक रोडचे माजी प्रभाग सभापती पंडित आवारे आणि नितीन खरजूल यांनी अधिक माहिती दिली. भागामध्ये प्रभाग क्रमांक 19 बऱ्याच दिवसापासून बऱ्याच सुविधापासून राहिलेला वंचित असा हा प्रभाग. इथल्या स्थानिक नागरिकांचं बऱ्याच दिवसापासून म्हणणं होतं की पिण्यासाठी पाण्याची पाईपलाईन नाही, त्यांना खूप दूरवरून पाणी आणायला लागायचं आणि पाणी एवढं आपल्या धरणात पाणी असूनसुद्धा त्यांना पिण्याचं पाणी पूर्ण भेटत नव्हतं. त्याकरता आमचे शिवसेनेचे नेते शिवाजी बोर यांनी आणि आमचे भाजपचे नेते नवनाथ डगे यांनी पण खूप पाठपुरावा केला, आम्हाला खूप विनंती केली आणि त्यांच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन, सर्व नागरिकांच्या विनंतीला मान देऊन सर्वांचं पाण्याचा प्रश्न हा महत्त्वाचा असल्या कारणाने सर्व भागामध्ये कमीत कमी 3 ते 3,500 फूट अशी पाईपलाईनचं उद्घाटन आज करण्यात आमच्या तिघय नगरसेवकांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. आणि सर्वांच्या नाशिक रोड प्रभागामध्ये जेवढे पाण्याच्या पाईपलाईन राहिले असतील, ज्या जुन्या असतील 2 इंची, त्या सर्व बदलण्याचं काम आजपासून सुरुवात करण्यात आलेलं आहे. आणि सर्व नागरिकांचं सर्व विकासाची गंगाच या भागामध्ये आम्ही तिन्ही नगरसेवकांच्या प्रयत्नाने, अथक प्रयत्नाने हे सर्व काम चालू करण्यात आलेले आहे आणि ते नक्कीच लवकरात लवकर पूर्ण करण्याचा असा आमचा मानस आहे. प्रभाग क्रमांक पिण्याच्या पाईपलाईनचं उद्घाटन करण्यात आलं. संपूर्ण प्रभागामध्ये 3,000 मीटरची पाईपलाईनचं उद्घाटन एवढ्या 1-2 दिवसामध्ये सुरू होणार आहे. इथून मागं पण आम्ही जवळजवळ 2,500 ते 3,000 मीटर पाईपलाईन टाकलेली आहे. संपूर्ण प्रभागामध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईनचं जाळं हे आम्ही नवीन स्वरूपामध्ये, ज्या लाईन खराब झालेल्या आहेत तिथं नवीन लाईन टाकून व ज्या प्रभागात जिथं लाईन नाही आहे तिथं नवीन लाईन आम्ही टाकून विधिवत पूजन करून श्रीफळ फोडून कुदळ मारून हा भूमिपूजन सोहळा पार पडला. गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील पाईपलाईन खराब झाल्यानं नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती. नागरिकांना होणारा हा त्रास लक्षात घेऊन या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी नवनाथ ढगे यांनी अधिक माहिती दिली. पाण्याच्या पाईपलाईनचं उद्घाटन माननीय नगरसेवक माननीय पंडितजी आवारे, खरजूल मॅडम, आमच्या साळे साहेब या तिघांच्या हस्त्यात उद्घाटन झालं. त्या तिघांचं आम्ही अगोदर गाडेकर मळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो की खरोखर बऱ्याच दिवसापासून इथं पाण्याची समस्या होती. आमच्या म्हणजे नाशिक रोड परिसरात जर गाडेकर म्हणजे मळे विभाग घेतलं की अतिशय अडचणी आहेत, म्हणजे रस्त्याच्या अडचणी आहेत, ड्रेनेजच्या अडचणी आहेत, पाण्याच्या अडचणी आहेत. पण तिघं सक्षम नगरसेवक कर्तव्य दक्ष नगरसेवक आहेत. आम्हाला अपेक्षा आहे की या नगरसेवकांच्या माध्यमातून सर्व मळे परिसरातला हा परिसर विकसित व्हावा, पाण्याची व्यवस्था असो, ड्रेनेजची असो, लाईटिंगची असो, त्यांच्या माध्यमातून पूर्ण हो, हीच तेवढी मी आमच्या गाडेकर मळाच्या वतीने त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. प्रभाग क्रमांक 19 मध्ये गेल्या 15 दिवसांपासून विविध विकास कामांचे उद्घाटन होऊन या कामांना प्रत्यक्ष सुरुवात देखील झाली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. दरम्यान बुधवारच्या उद्घाटन सोहळ्याला शिवसेनेचे शिवाजी भोर, गोरख खरजूल, भाजपचे नवनाथ ढगे, दीपक गाडेकर, शीतल गुप्ता, मच्छिंद्र खालकर आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेद न्यूजसाठी सिनियर करस्पॉन्डंट अनिल गुंजाळ, नाशिक रोड.